नमस्कार, मी सानिका मुतालिक। तुम्ही पाहताय बालाजी न्यूज। सडेतोड आणि पारदर्शक बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बालाजी न्यूज। पाहूयात सांगली जिल्ह्यातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। बघूयात आजच्या हेडलाईन्स। मिरज आणि कोल्हापूर येथे सापडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेशी माझा आणि संस्थेचा काहीही संबंध नाही, माजी मंत्री विजय कोरे यांचे स्पष्टीकरण। मिरज 3 कोटी प्रकरणातील आरोपीचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे, तर आणखी एका गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलीसही सांगलीत दाखल। सांगली कोल्हापूर रस्त्यावरील सुरू होणाऱ्या टोलचे पाप जयंत पाटील यांचेच, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांचा आरोप। सांगली शहरातील विविध भागात आळी मिश्रित पाणी, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिका करणार टँकरने पाणी पुरवठा। आठवडाभरापासून पाण्याविना वंचित इचलकरंजी नागरिक, संतप्त नागरिकांनी सांगली नाका येथे पाण्यासाठी केला रास्ता रोको।